जो बकरी थी मेरे जान से बढ़ की थी समझो, एक बच्चे की तरह संभाले हुआ था, वो लेके गया। पिंजरात लावून परत तुम्ही शेतकऱ्याने चौघं चौघं मिळून फिरायचं। जर संध्याकाळी तुम्हाला जर जायचं असलं मोटर चालू करायला तर टेंबा घेऊन जायचा सोबत, मोबाईल वगैरे, मोबाईल म्हणजे असं थोडं जायचं नाही, जाऊन हातामध्ये काठी घेऊन टेंबा घेऊन तिघं चौघं जण मिळून जायचं। फक्त जर बिबट्या जर तुम्हाला दिसला असं तर तुम्ही मागच्या पावलांनी निघून जायचं, जर असं समोर पळून जायचं नाही, असं मागं असं म्हणजे त्याला पाठ दाखवायचं नाही, असं सरळ सरकायचं, बिबट्याला पाठ दाखवायचं, असं मागं सरकायचं, निघून जायचं। आणि आता आम्ही केलं की पिंजरा इथं घेऊन येणार आणि पिंजरा तिथे लावणार। आणि लहान मुलं वगैरे हे जास्त फिरायचं दक्षता घ्यायची, लहान बिबट्या काय करतो त्याच्या ताकदीपेक्षा कमीच्या ह्याला धरतो, असं जास्त ताकदवार ह्याला धरत नाही। म्हणजे जर बिबट्या जर समोर आलं म्हातारी माणसं लहान मुलं त्याच्या नाही नाही साहेब सावध राहायचं। जर बाई माणसाच्या समोर बिबट्या आलं तर बाई माणसाने काय करावं, जोरानं ओरडाव जे तेच करायचं जे आम्ही इतर लोक करणार आहेत सांगतात, तेच करायचं, शांतपणे मागं सरकायचं। शक्यतो दिवसा कुठले रात्री फिरले तरी बी हातामध्ये दंडा ठेवा, लोक फिरा, बाई माणसं एकदा फिरू नये, जमावानं हे करायचं, दिसला तर त्याला छेडायचं नाही, त्याच्या डोळ्यात डोळं घालू असं माघारी बस, बाजू दाखवायची नाही।